अक्षरशः श्रमिक कष्टकरी मुंबईतला गिरणी कामगार ज्यांच्यासाठी त्याने आपलं आयुष्य अख्खं आयुष्य दिलं. गिरणी कामगारांच्या संपानंतर महाराष्ट्राच्या राजधानीतल्या गिरणी कामगारांना ज्या हाल अपेक्षा भोगावा लागला त्यांना देशोधरीच त्यांचं कुटुंब लागलं. अशा वेळेला त्यांच्यातलाच एक तरुण कार्यकर्ता तेव्हा गिरणी कामगारांच्या हक्कासाठी लढायला उभा राहिला आणि पुढे तोच या मुंबईतल्या गिरणी कामगारांचा आवाज बनला, बुलंद आवाज बनला. कामगार नेते खूप आहेत मुंबईत जेव्हा होते, पण आम्ही सगळे दत्ता इस्वलकर यांचाच आवाज हा गिरणी कामगारांचा आवाज मानून आम्ही गिरणी कामगारांसाठी काम करू. गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळावी, ज्या मालकाने गिरण्यांच्या जमिनी लाटल्या त्यांची देणी थकवली, अशा कामगारांचा सुद्धा प्रश्न घेऊन दत्ता इस्वलकर हे आयुष्यभर झगडत राहील. मंत्रालयात मंत्र्यांकडे, कामगार न्यायालय, प्रत्येक ठिकाणी दत्ता इस्वलकर आम्हाला हेच प्रश्न घेऊन मिळत. असा एक आवाज गिरणी कामगारांचा आज आपल्यातून निघून गेला हे मी तर म्हणेन महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, पण या जगातल्या संपूर्ण शोषित पीडित कामगारांचं सुद्धा हे दुर्दैव आहे. मी शिवसेनेतर्फे गिरणी कामगारांच्या या झुंजार नेत्याला श्रद्धांजली अर्पण करतो. राज्यामध्ये येत आहेत, तपास करतायत. काल सचिन बजे यांच्या स्टेटमेंटमध्ये अनिल परब यांचं सुद्धा नाव आलं. हे पत्र लिहिलं होतं ते व्हायरल झालं. राष्ट्रीय तपास एजन्सी ज्याला म्हणतो आपण सगळ्या, त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष लाल गालीचे अंतर रेड कार्पेट दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या सरकारला जर कोणी अशा प्रकारे कोंडीत पकडून सरकार अस्थिर करण्यासाठी अशा प्रकारचे डावपेच ज्या पद्धतीने करत असेल तर ते यशस्वी होणार नाही, हे तुम्ही आधी समजून घ्या. काल अजून एक पत्र आलं एका पत्रलेखकाने, एक पत्र लिहिलं NIA हाती पत्र आहे. बरे पत्रलेखक कोण आहेत तर ते NIA च्या लॉकअपमध्ये. अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या संपूर्ण इतिहासामध्ये राजकीय कधी घडलं नव्हतं. ती फक्त कॅरेक्टर असोसिएशन करायची, त्यासाठी अनेक यंत्रणांचा वापर करायचा, आपल्या आपल्या राजकीय पक्षाचे IT सेल्स वापरायचे, लॉकअपमधल्या आरोपींना पकडायचे, त्यांच्याकडून काही वदवून घ्यायचं, असं अनेकांच्या बाबतीत होत आहे. अनिल परब, अजितदादा पवार आणि अनिल देशमुख यांच्या संदर्भातलं एक पत्र काल समोर आलं. त्या पत्राची सत्यता काय हे कोणी सांगू शकत नाही. ते पत्र लिहिणारा व्यक्ती किती प्रतिष्ठित किंवा संत महात्म्या याच्याविषयी विरोधी पक्षनेता स्पष्ट करावं. जेलमध्ये इतर सुद्धा काही व्यक्ती असतात आणि त्यासुद्धा अशा प्रकारचे पत्र लिहून तुम्हाला अडचणीत आणू शकतात ते लक्षात घ्या. त्याच्यामुळे राजकारण करण्याची पद्धत नाही. अनिल परब यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन काल काही गोष्टी स्पष्ट केल्या. मी इतकंच मानतो, खरा शिवसैनिक, कडवट शिवसैनिक हा दुसरं काही करेल बरं का, तो काही करेल, पण बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ घेऊन तो कधी काही करणार नाही. आता हे मी कशा करता सांगायला पाहिजे, तुम्हालाही माहिती आहे झारखंडच्या बाबतीत काय चाललंय, पश्चिम बंगालच्या बाबतीत काय चाललंय आणि महाराष्ट्राच्या बाबतीत काय चाललंय. पण महाराष्ट्रामध्ये या प्रकारचं दबावाचं राजकारण यशस्वी होणार नाही आणि सरकारच्या खेचालाही धक्का लागणार नाही. तुम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतो, प्रत्येक परिस्थितीशी आणि संकटाशी आम्ही वेडरपणे सामना करू आणि संकट परतवून लावू. एका लवकरच एका मोठ्या नेत्याचा पुन्हा राजीनामा बघायला मिळेल असं देखील भाजपकडून सांगितलं जातं आणि संध्याकाळी अशा पद्धतीचं पत्र येतं.
ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी उघड होतात की कोण कोणाच्या हातात हात घालून काम करताय ते स्पष्ट होत आहे. पण तुम्ही अशा प्रकारचं किती अडथळे निर्माण करा, किती खोटे पुरावे आणि खोटे असे पर्वत उभे करा, आम्ही ते भेदून पुढे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.